ऐकूयात आता पुढची बातमी. कोयना धरणातील पाणी साठा संपल्याने वीज निर्मिती बंद झाली आहे. राज्यावर अघोषित भारनियमनाचे संकट घोंघावतंय. असं असून देखील राज्याला वीज टंचाईला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असलेली कृषी औद्योगिक क्षेत्रासह सर्वच बाबतीत वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. पावसाळ्यापूर्वी पाणी साठा संपुष्टात आल्याने इतिहासात प्रथमच संपूर्ण वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. कोयना धरणावरील सर्व वीज निर्मिती केंद्रांमधून दररोज सरासरी 200 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. मात्र आता कोयना धरणातून पूर्व आणि पश्चिमेला जे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडले जाते त्यावर निर्माण होणारी फक्त 60 मेगावॅट वीज उपलब्ध आहे. पुरेसा पाणी साठा उपलब्ध होईपर्यंत आणि पुढील आदेश येईपर्यंत वीज निर्मिती बंद ठेवण्याचे आदेश जलसंपदा खात्याने कोयना धरण व्यवस्थापनेला दिले आहेत. 105 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात आज अखेर 16.12 TMC पाणी साठा असून यातील 11.12 TMC पाणी साठा उपयुक्त आहे. त्यातील 5 TMC पाणी साठा मृत पाणी साठा आहे. हा पाणी साठा गतवर्षी व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे ही संकटाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं मत कोयना धरण जाणकार अभ्यासकांनी व्यक्त केलंय. एकही वाढीव पाऊस अद्यापही न झाल्याने मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. कोयना धरणातील उपलब्ध पाणी साठा पुरवण्याची कसरत धरण व्यवस्थापनेला करावी लागणार आहे. कोयनेतील वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाल्याने राज्यावर वीज टंचाईचे संकट देखील येऊन ठेपलंय. त्यामुळे जनतेला अघोषित भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो. वीज टंचाईच्या संकटावर राज्य सरकार काय उपाय करते आता हे पाहणं अधिक महत्वाचं ठरेल. धरणामध्ये आज रोजी उपयुक्त पाणी साठा 11.12 अब्ज घनफूट इतका शिल्लक असून त्याची टक्केवारी 11.10% आहे. या व्यतिरिक्त धरणामध्ये मृत पाणी साठा 5 TMC ही उपलब्ध आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये असणारी दुष्काळी परिस्थिती पाहता कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी पश्चिमेकडे वळवणाऱ्या पाण्यावरती थोड्या मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज अखेर 1 जून 2018 पासून आज अखेर पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी 63.7 TMC इतका पाणी वापर झाला असून पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यातून पण वीज निर्मिती करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोयनेचा टप्पा 4 आणि 4B जो आहे तो वीज निर्मितीसाठी बंद करण्यात आला आहे. टप्पा 1, 2, 3 मधून तसेच पूर्वेकडे पायथा विद्युतगृहातून पाणी वीज निर्मिती चालू आहे. या व्यतिरिक्त चिपळूण तालुक्यासाठी 15 जुलैपर्यंत पुरेल पिण्यासाठी इतकं पाणी रोज 0.05 TMC इतकं सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ते पाणी वीज निर्मिती केल्यानंतर सोडण्यात येईल. तरी मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन की पाणी थोडंसं जपून वापरावं, प्रशासनाला सहकार्य करावं. कोयना धरणातील पाणीसाठ्याचे वाटप लवादाच्या निर्देशानुसार केले जाते. 67.50 TMC पाणीसाठा पश्चिमेकडे तर 40 TMC पाणीसाठा पूर्वेकडे सिंचनासाठी दिला जातो. यावर्षी कोयनातून 103 TMC धरणातील पाणीसाठा पूर्वेकडे व पश्चिमेकडे देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवलेली आहे. याला कोयना धरण व्यवस्थापनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण पूर्णपणे या ठिकाणी पाणीसाठा या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कोयना धरण परिसरामध्ये या ठिकाणी 16 TMC पाणी साठा शिल्लक आहे. आणि ह्या ठिकाणी कोयना धरण परिसरामध्ये जी वीज निर्मिती बनवली जाते हा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो दृश्यमध्ये पाहू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी परिसरामध्ये पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे पूर्णपणे नदी या ठिकाणी कोरडी पडलेली आहे. या ठिकाणी राज्य सरकार वीज निर्मितीकडे काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेला कोयना धरण या ठिकाणी पूर्णपणे पाण्याची पातळी या ठिकाणी पूर्णपणे खालवलेली आहे. आणि कोयना धरणामध्ये या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. वीज निर्मिती कोयना धरणामध्ये 16.12 TMC पाणी साठा शिल्लक असल्यामुळे महाराष्ट्रावर मोठं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पण राज्य सरकार या ठिकाणी उपाययोजना काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकलेन मुलानी MKN News कोयना नगर सातारा.